आमची मतं घेऊन जवळपास 50 ते 60 हजार मताच्या फरकाने उद्धव ठाकरे साहेबांचा उमेदवार निवडून येईल असा आमचा विश्वास. महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीनं ज्या ज्या काही बाय इलेक्शन लागतील या पद्धतीच्या काही निवडणुका लागतील तर त्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या पक्षाला सपोर्ट करायचा निर्णय झालेला होता. आणि कालच आमच्या नेत्या सोनियाजी गांधींनी या विषयाला मान्यता दिलेली आहे आणि अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षासोबत उभा राहील. बरोबर आहे, आपलं मत मांडणं ठीक आहे, पण हायकमांडने ज्या पद्धतीनं आज भाजप देशामध्ये लोकशाहीचा रोज खून करते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा लोकशाहीच्या खून करणाऱ्या व्यवस्थेला थांबवण्यासाठी एकत्रित येणं ही काळाची गरज होती आणि म्हणून आमच्या नेत्या सोनियाजी गांधींनी हा निर्णय केलेला आहे आणि तो निर्णय सांगण्यासाठी आम्ही इथं आलो. तर आपण जर बघितलं तर परंपरागत हा जो मतदारसंघ होता हा काँग्रेसचा गड होता. आज बरोबर आहे, ही जागाच काँग्रेसची आहे, काँग्रेसचाच मतदारसंघ आहे, पण बाय इलेक्शन जे आहेत हे बाय इलेक्शन असल्यामुळे त्याच्यामुळे तो कार्यकाल ज्या पक्षाचा असेल त्याला पूर्ण करायचा अधिकार आहे आणि तो निर्णय आमचा ठरलेला आहे आणि त्याच निर्णयाची अंमलबजावणी केली. त्याला वेळ आहे अजून, निर्णय आज कुठलाही निर्णय त्या पद्धतीचा झालेला नाही. ज्यावेळेस निवडणुका जाहीर होतील त्यावेळेस ते वेळेप्रमाणे आम्ही सांगू. सगळे काँग्रेस पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी राहील आणि जवळपास 50 ते 60 हजार मताच्या फरकाने उद्धव ठाकरे साहेबांचा जो कोणी उमेदवार असेल तो निवडून आणण्याचा संकल्प आमचा राहणार आहे. काँग्रेस पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी उतरेल. 28 हजार जरा दुरुस्त करतो तुम्हाला, कमी नका करू. मी तुम्हाला सांगितलं ना, आमची मतं घेऊन जवळपास 50 ते 60 हजार मताच्या फरकाने उद्धव ठाकरे साहेबांचा उमेदवार निवडून येईल असा आमचा विश्वास आहे. आणि काँग्रेस आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी जेवढा प्रयत्न करेल त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न आम्ही या अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये करू आणि त्या ताकदीनं आम्ही या निवडणुकीत होतो. आणि मग पुढचं काय करायचं ते तर ठरवू. आज आमच्यासमोर एक अत्याचारी व्यवस्था जी केंद्र सरकारच्या रूपाने जी तयार झालेली आहे, जिने महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, देशाच्या सीमा सुरक्षित नाही, आणि म्हणून या व्यवस्थेला पहिले थांबवणं हा आमच्या समोरचा पहिला मोठा प्रश्न आहे. आणि मग पुढच्या काळात जे काही निर्णय घ्यायचे ते हायकमांड घेईल. ते झालं, आपण पाहिलं की मी सुरुवातीला सांगितलं की केंद्रात बसलेलं भाजपचं सरकार हे लोकशाही मोडतीत काढण्यासाठी निघालेली आहे. त्याचाच परिणाम आहे की निवडणूक आयोगावरही त्यांचा दबाव आहे आणि लोकशाहीचा खून दिवसाढवळ्या ते करतात आहेत. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेच्या बद्दल एकत्रित होणं हाच एक त्याच्यातला मार्ग आहे आणि म्हणून ही लढाई त्या पद्धतीची लढली. ऑलरेडी चर्चा झालीच आहे, अनेक राजकीय पक्षाची लोक भारत जोडो यात्रेमध्ये जुळतात आहेत. स्वतःहून त्या ठिकाणी अनेक पक्षाचे नेते महाराष्ट्रात यात्रा आल्यानंतर येणार आहेत आणि आपल्याला पाहायला मिळणार. राष्ट्रीय नेतृत्व करावं असं देखील चर्चा झाली. काय होतं आज? कुठली चर्चा झाली नाही.